आठव्या गोवा मराठी सिनेमा महोत्सवाचं शुक्रारा उक्तावण झालंय. रमेश देव, प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, परेश मोकाशी, सचिन खेडेकर सारख्याले कलाकार महोत्सवाच्या उक्तावण सुवाळ्याक आशिल्ले. महोत्सवात हेर दोन फिल्मांचे प्रिमियर जातले. 18 फिल्मां महोत्सवा वेळार दाखयतले. महोत्सव आयतार मेरेन चलतलो. मराठी आणि हिंदी फिल्मातली फामाद जोडी रमेश देव आणि सीमा देवाक महोत्सवाचो कृतज्ञता पुरस्कार दिलो. गोवा मराठी सिनेमा महोत्सवाक शुक्रारा सुरवात झाली. उक्तवणाच्या दिसा उमेश कुलकर्णीच्या हायवे एक सेल्फी आरपार फिल्माचो प्रिमियर झालो. महोत्सवाच्या दुसऱ्या दिसा प्रकाश कुंटेच्या पन्हाळा फिल्माचो प्रिमियर जातलो. निमण्या दिसा म्हळ्यार आयतारा गजेंद्र अहिरेचे निळखंठ मास्तराचो प्रिमियर जातलो. ते शिवाय किल्ला, कोर्ट, नागरिक ही फिल्मां धरून 18 फिल्मां महोत्सवात दाखयतले. पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आम्ही तुमचे सदैव आभारी आहोत. गोव्याचा माझा बराचसा फार म्हणजे फार मोठा संबंध आहे. मला वाटतं मी जवळजवळ 57 किंवा 58 सालापासून गोव्यामध्ये येतोय. त्यावेळेला गोव्याला स्वातंत्र्यसुद्धा मिळालेलं नव्हतं. तेव्हापासून आमची नाटक मंडळी गोव्यात यायला धडपडायची नाही, म्हणजे ह्याच्याबद्दल मला कधी अपेक्षा नव्हतं. मी हे कधी अजूनपर्यंत पाहिलेलं नाही आणि याच्या पुढे पीन असं मला वाटत नाही. त्यामुळे हे अट्रॅक्शन मला नव्हतं, तर अट्रॅक्शन होतं तर तुमच्या प्रेमाचं. अतिशय छोटंसं देखील एखादा विनोद झाला, एखादी सुंदर शिकणे की वाक्य बरोबर जर पडलं गेलं तर तुमच्याकडनं टाळ्यांचा वर्षाव होत असे. वाहवाची गणे अशी मस्तपैकी पाठीवरती थाप पडायची. नाटकाच्या बाहेर आल्यानंतर लोक जमून प्रेमानं म्हणायचे, अरे रमेश फार चांगलं काम केलं आणि भरपूर पैसाही दिलेला आहे. तुमचा पैसा मी लाटलाय हो साहेब, भरपूर लाटलाय, पण काम करून लाटलाय, तुम्हाला हसून लाटलाय, तुम्हाला रडवून लाटलाय, तुम्हाला चिडवून लाटलाय. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. होमिओपॅथी दोतोरांचो आकडो वाढिल्ल्यान ॲलोपॅथी दोतोर भिल्यात. मोदी सरकाराचे आयुष मंत्रालय सध्या योग, आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या प्रसाराक लागला. ताका लागून ते भयान होमिओपॅथी दोतोरांचेर नाका आशिल्ली विधानां करतात म्हण होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाच्या गोंय फाट्यान विशय काढला. प्रॅक्टिसीचो धंदो बंद पडत म्हण ॲलोपॅथी दोतोरांक हुस्को झाला म्हण होमिओपॅथी दोतोरांचो आर्ग्युमेंट. The number of Ayurvedic doctors and Homeopathic doctors have increased in the last 10 years. My question to them is, why is that a problem for some doctors if our numbers have increased? I basically feel that since the central government, the Modi government, is giving a push to Ayush in a big way all over India, some doctors are feeling threatened that their monopoly is going to get over and other systems of medicines will come up. That is why they are running this kind of campaign to malign us, to spoil our name. Recent thing which was propagated by some doctors saying that homeopaths practice allopathy or homeopaths are quacks, which is totally condemnable, because the practitioners in Goa, they have been trained, they have got degrees which have been granted to them by Goa University after going through 4.5 years of training in college, where they are taught all the subjects which MBBS doctors are being taught. And then they have 1 year training in various hospitals. And then they are duly registered with Goa Board of Indian System of Medicine and Homeopathy, which is a government regulatory body. Defaming such doctors is totally condemnable. वास्को, न्यूवाडे आणि सड्यार पातळिल्ल्या डेंग्यूच्या साथीर उपाय काढपाक मुरगाव पालिकेची भलायकी अधिकाऱ्यांची शुक्रारा बसका घेतली. बसकेक मुरगावचो उपजिल्हाधिकारी आशिल्लो. न्यू वाड्यार आणि सड्यार डेंग्यून 3 जण सोपल्यात. 54 जणांक डेंग्यू बादला. उपाय काढपाक प्रत्येकान हातभार लावचो म्हण नगराध्यक्ष उलयलो. उपनगराध्यक्ष भायल्या लोकांच्या नावान बोवाळ मारता. दॅट वी नो अबाउट डेंग्यू, वॉट इज डेंग्यू, बट सगळी पाडी आमचे टिका करता, ताका लागून आयज ही मिटींग घेयला. जोण एकल्यान वावुरपाक जाय, आपली प्लेस क्लीन करपाक. तूं आनी हांव कितें करता काय? चीफ ऑफिसर, म्युन्सिपॅलिटी, कौन्सिलर्स हेंचेरूच बोगलां कित्याक?
आज वही थिंगा सारे मेड़े डेंगू फीवर इज ओनली इन द क्लीन वॉटर दैट वी शूड अंडरस्टेंड लोक दिता फॉगिंग मशीन घाले किम्स वैता है नो फॉगिंग मशीन घून आन वन वाइट जाता दुसरी दुयेंस कमेस जाता है डेप्युटी कलेक्टर हमें लेटर दिला सप्ताह हमारे लगी पाला तथु वास्को डेंगू के पेशंट मेले आसा तक हमें एक लेटर ही दिला कि ये हमें जानते जानते आउटसाइडर लोग हंगा बेगर मूँ ये हंगा भिकू मागत खरे मुझे हेल्थ ही बरबर आसाना थर जगता थर जो अभी घाण परिस्थिति जता सप्ताह पैली जाए ये जानते बिंटी आसा तक सग ट्रेनिंग घून गाँवन धाड़ दिवस मीटिंग्स वी हैव दे डिसाइडेड टू कॉल द मीटिंग्स ऑफ ऑल द काउंसिलर्स फॉर्म्स रिक्वेस्टिंग टू फॉर्म द कमिटी सो दैट दे कैन वर्क विद द कोऑर्डिनेशन ऑफ द हेल्थ ऑफिसर्स दे विल विजिट देयर विजिट द हाउस टू हाउस एंड मेक अवेयरनेस अबाउट द क्लीनलीनेस टू अवॉइड द ब्रीडिंग ऑफ द मॉस्किटो प्रुडंटा खातीर दिशांत परब म्हापशा मिलाग्रीस चर्चीच्या शिमित्रीकडच्या गटारात किडे पडल्यात सगळ्या रस्त्यार घाण गटारात घाणी पडिल्ल्या लागसारच्या लोकांक नाका शेवट झाला थंयच्या लोकांनी विषय पालिका आणि भलायकी अधिकाऱ्यांमेरेन पावून झालो पालिकेन गटारात माती घालून ते पुरयले मात गटार तश्शे साणिल्ल्यान किडे तश्शे आसात लोकांक रोग जायत म्हण भय पालिकेन गटार नितळ करचे म्हण लोक मागतात This gutter water has been flowing out, which is very bad for the health. And then I believe there is some illegal construction been built, which has a water license, I don't know. Gutter is sold, pipe. And then there is a lot of water, and there is a lot of water. There is a lot of shop, and there is a lot of water, and there is a lot of water. There is a municipality, and there is a lot of water, and there is a lot of water, and there is a lot of water. त्याच्या खातीर आनीक उदीक येता आनी सगळे रस्त्यार येता आनी हांगासून गाडये बरोबर गाडयो वयतात आनी ते गाडये बरोबर ते पाणी लोकांचेर उसळटा आनी तेचेर वास येता आनी तेतून बारीक किडे जाल्लेले आसा फाल्यां कितें रोग जावंक शकता आनी किडे जावंक शकता आनी हांव मुन्सिपाल्टीक मागतां आनी हेल्थाक मागतां मातशें बेगीनच्या बेगीन येवन बेगीन तें क्लियर करचें आनी तेंचे ऑपोजीट एक मेला हें आसा आमची सुमित्रिया तेच्यान वयल्यान एक गटर दाखोवपाक हाडलो मुद्दम पळय जाल्यार अक्षरशः भितर किडे आहा आनी किडे व्हांवता आनी तुमी जर पयले आसतले ते सिवयेचें उदक कशें व्हांवता झऱ्याचें कशें आनी संडासाचें उदक येता तें सगळें वयरसून कारण कितें दोन तीन म्हाजो वॉर्ड आतां क्लीन आहा म्हूण म्हाका खोशी जाता पूण आतां प्रॉब्लम म्हाका कितें जाता वयल्यान भक्ताचो हें जाता हेवटेन रायनाचो वॉर्ड येता म्युनिसिपाल्टीक सांगपाक म्हणजे म्हाका आतांच खबर कळ्ळें ही म्हाका आतां एमी कडेन वचून उलोवचें पडटलें की अशें अशें जाता म्हणून मनीस धाडान हें मातशें कितें स्टॉप कर म्हणून वयल्यान येता इनलिगल तें घेवया एक विराम